थग्स ऑफ हिंदुस्तानच्या चार वर्षानंतर अमीरचा चित्रपट आला होता पण चित्रपटाच्या अतिशय खराब कामगिरीमुळे अमीरला मोठा थक्का बसलाय अमीर खानचा बहुचर्चित लाल सिंग चड्डा बॉक्स ऑफिसवर वर सपशेल अपयशी ठरलाय बॉयकॉट ट्रेनमुळे चित्रपटाला मोठा फटका बसलाय ज्यामुळे चित्रपटाला साठ कोटीचा ठप्पाई पार करता आला नाही चित्रपटाच्या अपयशामुळे अमीरला मोठा धक्का बसला असून त्याने आता दोन महिन्याचा ब्रेक घेण्याचा निर्णय घेतलाय या दोन महिन्यात तो अमेरिकेत राहील मीडिया रिपोर्टनुसार नवीन प्रोजेक्टवर काम करू करण्यापूर्वी अमीरला स्वतःसाठी थोडा वेळ हवाय ज्यासाठी तो अमेरिकेत सुट्टीचा आनंद लुटणार आहे या दोन महिन्यात तो स्वतःवर वेळ खर्च करेल याशिवाय लाल सिंह चड्ढा आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रदर्शित करण्याचाही विचार करणार असल्याचं त्यांनी म्हटलं जात आहे अमीरचा लाल सिंह चड्डा हा हॉलिवूडचा हिट चित्रपट फॉरेस्ट गम्फ हिंदी रिमेक होता यात करीना कपूर शिवाय साऊथ स्टार नागा चैतन्यनेही महत्त्वाची भूमिका साकारली बॉक्स ऑफिसवर रिलीजच्या पहिल्याच दिवसांपासून या चित्रपटाला थंड प्रतिसाद मिळाला आहे आतापर्यंत दोन आठवड्यात चित्रपटाने केवळ छप्पन्न कोटी रुपये कमावले पुढील चित्रपट स्पोर्ट ड्रामा असेल आमिर खानचा पुढील चित्रपट एक स्पोर्ट ड्रामा असेल ज्याचे दिग्दर्शन आर्यस प्रसन्न करणार आहे प्रसन्नाने शुभमंगल जादा सावधान हे दिग्दर्शन केलं आहे अमिरचा आगामी चित्रपट दोन हजार अठरामध्ये आलेला कॅम्पियॉन या स्पॅनिश चित्रपटाचा हा हिंदी रिमेक असल्याचं सांगण्यात येत आहे या स्पॅनिश चित्रपटाला त्या वर्षी ऑक्सरसाठीही नामांकन मिळालं होतं आणि तो देशातही सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला होता विरोर रिपोर्ट ए एन न्यूज मुंबई